आजही 24 तास एक पाऊल पुढे। पुणे वॉरियर्सच्या टीम मॅनेजमेंटला ऑलराऊंडर युवराज सिंग मध्ये कॅप्टन्सीचे गुण नसल्याचा अंदाज आल्यामुळेच त्याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेण्यात आली असं विधान माजी कॅप्टन सौरव गांगुलीने केलंय। त्याच्या विधानामुळे क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ माजली आहे। भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आणि वाद यांचं नातं तसं जुनंच, आता गांगुलीनं नव्या वादाला तोंड फोडलंय। युवीमध्ये कॅप्टन्सीची क्षमता नसल्याचा अंदाज आल्यानं पुणे वॉरियर्सच्या व्यवस्थापनानं त्याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेतल्याचं खळबळजनक वक्तव्य गांगुलीनं केलंय। गांगुलीनं युवीबाबत केलेल्या या वक्तव्यानं पुणे वॉरियर्सच्या मॅनेजमेंटही चांगलीच अडचणीत सापडली आहे। 2011 आयपीएल सीझनमधील पुण्याच्या खराब कामगिरीनंतर युवराज सिंगमध्ये कॅप्टन्सीला आवश्यक गुण नाहीत याचा अंदाज पुण्याच्या टीम मॅनेजमेंटला आला, यामुळेच त्याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेण्यात आली असं विधान गांगुलीनं केलंय। वास्तविक तेव्हा पुण्याच्या टीम मॅनेजमेंटनं युवी कॅप्टन्सीसाठी तयार नसल्याचं सांगितलं होतं, मात्र दादानं केलेल्या या विधानामुळे चित्र काही दुसरंच दिसतंय। या सीझनमध्येही टीम मॅनेजमेंटनं अँजेलो मॅथ्यूज आणि रॉस टेलरवर कॅप्टन्सीसाठी विश्वास दाखवलाय। दरम्यान दादाच्या युवीबाबतच्या बेधडक वक्तव्यांनी क्रिकेट विश्वात मात्र चांगलीच खळबळ माजली आहे। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।